श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात, तसेच बजरंग बलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात। आणि यंदा 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे। हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा 11 रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता। हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वात जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात। हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली, सेवा केली, व्रत केलं, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती, बुद्धिमत्ता, ज्ञान, धन, समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात। त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र, संकट ह्यापासून आपल्याला मुक्ततासुद्धा मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी गायीलाही एक वस्तू खायला द्यायची, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, ती नष्ट होणारच आहेत। पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य, त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर प्रखरातला प्रखर पितृदोष असेल तर या त्या दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा कामधेनू गायीच्या रूपामध्ये समुद्र मंथनातून झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता। म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते। गो सेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते। गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते। गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि गायीचं स्थान हे देवापेक्षाही वरचं आहे। साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं। जर तुमच्या घरामध्ये दारामध्ये गाय आली तर तुम्हाला तिला हाकलून लावायचं नाही आहे। जर तुमच्या घरामध्ये पोळी असेल तर तिला पोळी खायला द्या, किंवा फळ किंवा भाजी काही असेल तर ते खायला द्या, पण गायीला कधीही शिळं अन्न देऊ नका, कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। गरमीमध्ये गायीला पाणी प्यायला द्या, त्याचबरोबर थंडीमध्ये तिला आवर्जून गुळाचा खडा हा खायला द्या। अतिशय उच्च कोटीची ही सेवा मानली जाते। ज्या स्थानावर गोमाता विश्राम करते त्या स्थानावर कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तू दोषिया नकारात्मकता राहत नाही। ज्या घरामध्ये गोमाता असते त्या घरामध्ये सुद्धा कधीही वास्तुदोष हा निर्माण होत नाही। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला गोसेवा ही करायची आहे। फक्त विशेष तिथीला करायची गरज नाही, दररोज केली तर खूपच पुण्य आपल्याला प्राप्त होतं, पण विशेष तिथीला आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे। सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्नान केल्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती आपल्याला बनवायची आहे गोमातेकरता। त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा, अशी एक पोळी आपल्याला तयार करायची आहे। आता जर गाय तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरी करू शकतात, किंवा एखाद्या गोशाळेमध्ये जाऊ शकतात, किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणारच आहे। गायीजवळ जाताना तुम्हाला आवर्जून 1 तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जे आहे
एक आरतीचं ताट आणि ही पोळी घेऊन जायचं आहे. गाईजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल अर्पण करायचं आहे, तिचं औक्षण करून घ्यायचं आहे, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ही पोळी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातामधनं तिला ही पोळी खायला द्यायची. असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ जेव्हा आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या हातामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन जातं. पोळी खायला दिल्यानंतर तिला आवर्जून आपल्याला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा मारायचे. त्यानंतर आपल्याला गोमातेच्या पायाखालची माती थोडीशी उचलायची आहे आणि त्या मातीने आपल्याला कपाळावर आवर्जून टिळा हा लावायचा आहे. त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन जायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर ह्या मातीने आपल्याला टिळक हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला गायीसमोर हात जोडून प्रार्थना करायची, तिला आपल्या मनातली इच्छाही बोलायची की कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या हेतूने हा उपाय आपण करत आहेत. तुमच्या ज्या पण समस्या असतील, आर्थिक असू दे, मानसिक असू दे किंवा शारीरिक असू दे, त्या समस्या आपल्याला गोमातेला बोलायच्या आहेत. गोमातेची ही सेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होण्यामध्ये मदत मिळते. त्याचबरोबर जर ग्रहदोष असतील तर त्या दोषांपासून सुद्धा आपल्याला निवारण हे मिळत असतं, ज्यामुळे आपल्या घराची, आपली, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच प्रत्येकाने हनुमान जयंतीच्या दिवशी ही उच्च कोटीची गोमातेची सेवा करायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.